जागतिक परिचारिका दिनानिमित्त उदगीर येथील मातृभूमी नर्सिंग स्कूल व कस्तुराबाई नर्सिंग स्कूलच्या 12व्या बॅचच्या शपथविधी व दीपप्रज्वलन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला उदगीर येथील सामान्य रुग्णालयाचे डॉक्टर शशिकांत देशपांडे, संस्था अध्यक्ष सतीश मुस्तुरे, सौमिश्रा मॅडम, प्राचार्य उषाताई कुलकर्णी आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला। यावेळी पहिली परिचारिका नेटिंगल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून केक कापून जागतिक परिचारिका दिन साजरा करण्यात आला। यावेळी विद्यार्थ्यांनी मेणबत्ती पेटवून सेवेची शपथ घेतली। यावेळी बोलताना प्राचार्य उषाताई कुलकर्णी यांनी संस्थेच्या वतीने राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमाची माहिती या प्रसंगी उपस्थित मान्यवरांना दिली। कोविड सारख्या जागतिक महामारीमध्ये सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांनी शासकीय रुग्णालयात रुग्णसेवा केली आहे। कोविड सारख्या खाजगी हॉस्पिटलमध्ये मातृभूमी प्रतिष्ठानचे विद्यार्थी सेवारत आहेत। शासकीय जिल्हा रुग्णालयाकडून राबविण्यात येणाऱ्या सर्व राष्ट्रीय कार्यक्रमात आमच्या विद्यार्थ्यांचा नियमित सहभाग असतो। आवर्जून सांगण्याची बाब म्हणजे सर, आमच्या विद्यार्थ्यांनी सतत 3 महिने लसीकरणाच्या संदर्भात वेगवेगळ्या म्हणजे हातगाडे असतील, दुकानदार असतील, भाजी विकणारे लोक असतील किंवा होम विजिट असेल, तर अशा 10,000 पेक्षा जास्त लोकांना आमचे नर्सिंगचे विद्यार्थी त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना लसीकरणासाठी जनजागृती निर्माण केली आणि लसीकरण घेण्यासाठी त्यांना प्रोत्साहन पण केलेलं आहे। याचबरोबर माननीय सतीश उस्तुरे सर यांनी कोविडच्या काळात त्यांना असं वाटतं की विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासोबतच आपली सामाजिक बांधिलकी आहे आणि त्याबरोबरच आपण समाजाचं पण काहीतरी देणं लागतो हा विचार त्यांच्याकडे येऊ असून त्यांनी समाजासाठी कोविडच्या काळामध्ये अन्न धान्य वाटप, त्याचबरोबर 2-3 महिने शिवाजी चौकामध्ये खिचडी वाटप, सॅनिटायझर वाटप, अंध मुलांना मदत, आर्थिक मदत अशा खूप साऱ्या म्हणजे जबाबदारीने सर मदत करत असतात। कोविड काळात अध्यक्ष साहेबांनी आमच्या संस्थेत काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचा आरोग्य विमा काढला। असे आरोग्य विमा काढणारी आमची एकमेव खाजगी संस्था आहे, याचा आम्हाला अभिमान आहे। प्रतिवर्षी महाविद्यालयातील वर्धापन दिनानिमित्त 15 ऑगस्ट रोजी रक्तदान शिबिर घेतले जाते। त्याचबरोबर आमच्या नर्सिंग स्कूलचा दरवर्षीचा पॅरामेडिकल बोर्डचा निकाल 100% असतो आणि अनेक विद्यार्थी